इझी केक सीरीज मधला तिसरा केक आपण बनवणार आहोत बनवायला जितका सोपा आहे पाहायला जितका सुंदर आहे पेक्षा खायला जास्त पौष्टिक का आहे कारण हा केक आपण बनवणार आहोत गव्हाचं पीठ आणि गुळ वापरून अगदी घरातल्या साहित्यात आपण बनवणार आहोत आणि तरीही एकदम सॉफ्ट जाळीदार आणि खूप जास्त चवदार असा हा केक बनणार आहे चला तर मग पाहूया त्या केकची रेसिपी हाय फ्रेंड्स प्रमिलाज किचन मध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत सगळ्यात आधी आपण केक ज्यामध्ये ब्रेक करायचा ते भांड प्रिहीट करणार आहोत तर मी एक मोठं कुकर घेतलंय तळाशी मीठ आणि एक रिंग घातलेली आहे आणि मीडियम टू हाय फ्लेम वरती दहा मिनिट आपण याला प्रिहीट करणार आहोत आणि झाकण लावत असताना त्याची रिंग आणि शिटी आपल्याला काढायची आहे आणि आता आपण केकचं बॅटर एक वाटी वाटी दूध मी आहे घरातली कोणतीही बाउल तुम्ही यासाठी वापरू शकता आणि सगळी माप एकाच भांड्याने आपल्याला घ्यायची आहेत आणि या दुधामध्ये आता आपल्याला घालायचं आहे एक वाटी इतका गुळ गुळ मी इथे पावडरवाला घेतलेला आहे रेग्युलर गुळ जर असेल तर छान खिसून घ्या म्हणजे पटकन विरघळतो दुधामध्ये आणि आता हा गुळ आपल्याला दुधामध्ये एकदम व्यवस्थित विरघळवून घ्यायचा आहे हे अगदी योग्य प्रमाण मी सांगितलंय जर केक थोडा गोड हवा असेल तर अजून दोन तीन चमचे गुळ तुम्ही घालू शकता त्यानंतर अर्धा वाटी इतकं तेल आपल्याला घालायचं आहे ज्या वाटीने आपण दूध आणि गुळ घेतलं त्याच वाटीनी आणि तेल सुद्धा आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये आपल्याला ड्राय इन्ग्रेडियंट घालायचे आहेत यासाठी एक चाळण मी घेतलेली आहे आता यामध्ये दोन वाट्या इतकं गव्हाचं पीठ आपण घेणार आहोत अगदी रेग्युलर आपण घरी जी चपाती बनवतो तेच पीठ इथं घेतलेलं आहे सोबतच अर्धा चमचा इतका बेकिंग सोडा घातलेला आहे रेग्युलर नाश्त्याचा चमचा घेतलेला आहे मी जर तुमच्याकडे मेजरमेंटचे स्पून असतील तर अर्धा टेबल स्पून सोडा घाला आणि त्याच चमच्यानी एक टेबल स्पून इतकं आपल्याला घालायचं आहे बेकिंग पावडर सोबत चवीसाठी चिमटभर इतकं मीठ घातलंय आणि आता हे सगळं आपण व्यवस्थित चाळून घेणार आहोत गव्हाचं पीठ घेत असताना वाटी अगदी दाबून भरलेली नाहीये तर अलगद भरून घेतलेली होती आणि अशा प्रकारे हे सगळं चाळून झालंय आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत एकाच दिशेने फिरवत सगळे इन्ग्रेडियंट्स आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचे आहेत सोबतच आपल्याला इसेन्स घालायचं आहे तर इथे मी व्हॅनिला इसेन्स घातलेला आहे पाच ते सहा ड्रॉप्स तुम्ही आवडीचा कोणताही इसेन्स घालू शकता सगळे इन्ग्रेडियंट्स व्यवस्थित मिक्स झालेत पण बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता बरीच थिक आहे यासाठी आपण यामध्ये पुन्हा अर्धा कप इतकं दूध घालणार आहोत ज्या भांड्यानी आपण आधी इन्ग्रेडियंट्स घेतले होते त्याच भांड्यानी अर्धी वाटी एक्झॅक्ट दूध आपल्याला लागणार आहे पण एका वेळेस न घालतात थोडं थोडं घालत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि अशा प्रकारे एकूण दीड वाटी इतकं दूध आपण वापरलंय आणि आता तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकता एकदम फ्री फ्लो आणि रिबिन कन्सिस्टन्सी आहे अशाच प्रकारे बॅटर आपल्याला केक साठी लागणार आहे केक परफेक्ट होण्यासाठी बॅटरची कन्सिस्टन्सी खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्यासाठी एकाच भांड्याने सगळे मेजरमेंट व्यवस्थित घेणं हेही खूप गरजेचं आहे आपलं बॅटर एकदम परफेक्ट बनलंय आता आपण केक टीन ग्रीस करून घेऊयात यासाठी थोडस तेल घेऊन सगळीकडे मी टिनला लावलंय आणि सोबतच याच्यामध्ये एक चमचा इतकं गव्हाचं पीठ घालून अशा प्रकारे डस्टिंग करून घ्या म्हणजे केक व्यवस्थित डिमोल्ड होतो भांड्यामध्ये चिकटत नाही टीनचं डस्टिंग झालेलं आहे एक्स्ट्रा पीठ काढून घ्या आणि आता या टीन मध्ये आपल्याला केकचं बॅटर घालायचं आहे बॅटर घालून झालं की दोन वेळेस हळूवारपणे टॅप करायचं म्हणजे जर मोठे एअर बबल्स असतील तर ते निघून जातात वरून थोडीशी तुटी फ्रोटी मी याच्यावरती घालत आहे याच्याऐवजी ड्रायफ्रूट्स बारीक कट करून तुम्ही वापरले तरी चालतील केकच्या बॅटरमध्ये सुद्धा तुम्ही टुटी फ्रुटी किंवा ड्रायफ्रुट्स वापरू शकता आता हा केक टीन आपण आधीच प्रिहीट केलेल्या कुकरमध्ये आपल्याला ठेवायचा आहे दहा मिनिटं व्यवस्थित कुकर गरम झाल्यानंतरच हा टीन ठेवायचा आणि आता झाकण लावून पहिले दहा मिनिटं आपल्याला मीडियम टू हाय फ्लेम वरती आणि नंतरचे तीस ते पस्तीस मिनटं लो टू मिडियम फ्लेम वरती याला बेक करायचं आहे केक ठेवून जवळजवळ पस्तीस मिनिट होत आलेत एकदा आपण केक चेक करून पाहूयात केक खूपच सुंदर दिसतोय पण टूथपिकनी किंवा चाकूनी अशा प्रकारे चेक जरूर करा आणि हे हेपा चाकूला थोडस केकचं बॅटर लागलं म्हणजे केक अजून थोडा बेक व्हायचा आहे अजून एक दहा मिनटं आपण याला लो फ्लेमवरती बेक करूयात आणि केक चेक करत असताना कधीही पहिले पंचवीस तीस मिनिटं बिलकुल कुकर उघडायचा नाही त्यानंतरच केक चेक करायचा आणि हे पा पुन्हा दहा मिनिटानंतर अजून एकदा चेक केलं चाकू पूर्णपणे आपला क्लिअर येत म्हणजे केक आपला परफेक्ट बेक झालेला आहे आता आणि आता गॅस बंद करून केक आपण साईडला काढून घेऊयात पण केक कधीच गरम डिमोल्ड करायचा नाही यासाठी आपण याला पूर्णपणे थंड होऊ देणार आहोत थंड होत असताना सुद्धा वरून अशा प्रकारे एखादा नॅपकिन टाकायचं म्हणजे वरून केक खूप जास्त ड्राय होत नाही वीस एक मिनिट झालेली आहेत केक बऱ्यापैकी थंड झालाय सगळ्यात आधी आपल्याला कडा अशा प्रकारे लूज करून घ्यायचे आहेत आणि नंतर तीन उलटवून केक डिमोल्ड करून घ्या आणि हे पा खूपच सुंदर असा केक आपला तयार झालाय खूप सुंदर रंगही आलाय आणि खूप जास्त सुद्धा बनलेला आहे केक कट करून मी दाखवते हे पा किती स्मूथली आणि सॉफ्टली कट होत आहे खूप मस्त स्पॉन्ज आलेला आहे केकला आणि हे पा एकदम फ्लफी स्पॉन्जीस जाळीदार असा बनलाय आपला केक मग आजच्या या सगळ्यात जास्त सोप्या आणि त्याहीपेक्षा जास्त पौष्टिक अशा केकची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आणि टिप्स जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि रेसिपी तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबतही शेअर करायला विसरू नका कर। पुन्हा भेटूयात अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा मस्त राहा बाय बाय